शुभ सकाळ मुलांना कालच आपण मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी या विषयाला सुरुवात केलेली आहे या विषयाची सुरुवात आपण एका सुंदरशा कवितेने झाड या कवितेने केलेली होती बरोबर आज आपण नवीन धड्याला सुरुवात करणार आहोत धड्याचे नाव आहे मैत्री मैत्री म्हणजे काय मुलांना मैत्री म्हणजे फ्रेंडशिप मैत्री म्हणजे काय फ्रेंडशिप तुम्हा सर्वांनाच मित्र मैत्रिणी आहेत ना मग त्याला काय म्हणतात फ्रेंडशिप तर ह्या पान नंबर दोनवर जर तुम्ही बघितलं तर तीन चित्र दिलेली आहे तर चित्रा या चित्रांचं वर्णन आपल्याला करायचं आहे तर पहिल्या चित्राकडे आपण वळूया पहिल्या चित्रात जर बघितलं पहिल्या चित्रात काय दिसतं सांगा बघू मुलांना काय दिसतं पहिल्या चित्रामध्ये मला तर एक मुलगा दिसतो एक फळांचं झाड दिसतं बरोबर हिरवगार गवत पण दिसतं आणि त्या गवताच्या तिथे एक रस्ता आहे आणि त्या रस्त्याकडून कोण येत आहे हत्ती येत आहे हत्ती मुलाच्या दिशेने येत आहे बरोबर परंतु दुसऱ्या चित्रात जर तुम्ही बघितलं तर काय झालं दुसऱ्या चित्रामध्ये हत्ती पहिल्या चित्रात आपण बघितलं हत्ती मुलाकडे येत आहे आणि दुसऱ्या चित्रात जर बघितलं हत्ती झाडाखाली उभा आहे आणि मुलगा कुठे आहे मुलगा हत्तीला घाबरून झाडावर चढला कुठे चढला मुलगा का चढला झाडावर हा तर मुलगा हत्तीला घाबरून झाडावर चढला बरोबर आता तिसऱ्या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तिसऱ्या चित्रा चित्रा चित्रामध्ये काय दिसतं बघा दुसऱ्या चित्र आपण पहिल्या चित्रात बघितलं हत्ती ज्यावेळेस मुलाकडे येतो तो, तो मुलगा दुसऱ्या चित्रामध्ये पटकन झाडावर चढतो बरोबर आणि हत्ती सोन कुठे करतो मुलाच्या दिशेने करतो परंतु तिसऱ्या चित्रामध्ये काय बघा बरं मुलगा घाबरतो का हत्तीला सुरुवातीला मुलगा घाबरतो घाबरून कोठे चढतो झाडावर चढतो परंतु तिसऱ्या चित्रामध्ये मुलाने काय केले बघा त्याने न घाबरता चतुराईने त्या प्रसंगाला तोंड दिलं आणि काय केलं ज्या झाडावर तो बसलेला होता त्या झाडावर त्याला काही फळं दिसली हे बघा लाल लाल कलरची फळं आहे ना हम्म तर ते फळं दिसली आणि हत्तीने सोंड वरती करताच काय केलं मुलाने सांगा बरं मुलगा होता तुमच्यासारखाच हुशार त्याने पटकन झाडाचं एक फळ तोडलं आणि हत्तीच्या सोंडे टाकलं मग काय झालं असेल सांगा बघू जर हत्तीला फळ मिळालं मुला, मुलाने न घाबरता हत्तीला फळ दिलं हत्तीला काय झालं असेल हत्ती आनंदी झाला बरोबर मग हत्ती आणि ह्या मुलामध्ये काय झालं असेल हे आपल्याला चौथा कॉलम एक रिकामा दिलेला आहे आपल्यासाठी बरोबर तो कशासाठी दिलेला आहे तिसऱ्या पहिल्या पिक्चरचं त्यानंतर दुसऱ्या पिक्चरचं त्यानंतर तिसऱ्या पिक्चरमध्ये हत्ती मुलगा हत्तीला फळ देतोय आणि मग चौथ्या पिक्चरमध्ये काय झालं असेल हे आपण विचारपूर्वक चित्र तिथं काढायचं आहे काय झालं असेल सांगा बघू आता काय झालं असेल आपण एक वर्णन म्हणून तिथं लिहू पण तुम्ही तुमच्या पण आयडिया तुमच्या पण थिंकिंग तुम्ही टाकू शकता आणि चित्र पूर्ण करू शकता हत्ती एक हत्ती आहे बरोबर एक मुलगा आहे मग मुलाने फळ दिल्यावर हत्ती पण आनंदी झाला बरोबर मग हत्तीने मुलाला सांगितलं तू माझ्या पाठीवर बस आणि मस्त हत्तीवर मुलगा बसलेला आहे आणि हत्ती व मुलगा आनंदाने वनात फिरत आहे या पद्धतीचं चित्र तुम्ही इथं चौथ्या कॉलम मध्ये पूर्ण करायचं आहे हा आहे तुमचा होमवर्क त्याचबरोबर अजूनही मी होमवर्क तुम्हाला देणार आहे परंतु त्याआधी मैत्री हत्ती आणि मुलामध्ये मैत्री कशी झाली याचं सुंदरस वर्णन मी तुम्हाला दिलेलं आहे हत्ती आणि मुलामध्ये जी मैत्री झाली मुलाने न घाबरता न भीता धाडसाने त्या प्रसंगाला तोंड दिलं आणि हत्तीचं मन स्वतःकडे वळवलं तर या मैत्री या लेसन मधून मैत्री या धड्यामधून आपल्याला हेच शिकायचे आहे कधीही कोणतीही वेळ येऊ हो। परंतु न घाबरता न भीता समोरच्या माणसाला चतुराईने आपलंस करून घेणं आणि त्याच्याशी मैत्री करून घेणं यातच आपलं हित असतं यातच आपला समंजसपणा असतो तर चौथ चौथा जो कॉलम आहे तो आपण पूर्ण करायचा आहे होमवर्क हाच असेल त्यानंतर मी व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्हाला काही नोट्स पाठवत आहे त्या नोट्स तुम्ही प्रश्न उत्तर असतील किंवा अजून काही होमवर्क असेल तो पूर्ण होमवर्क तुम्ही दोन वेळा तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे सुवातीच्या अक्षरात कालही मी तुम्हाला होमवर्क दिलेला होता तुम्ही केला असेल केला नसेल तो प्रामाणिकपणे पूर्ण कराल ही मी आशा बाळगते आणि नसेल केला तर एक आपला नेहमीचाच रूल एक चिमटा काढा आणि दिलेला होमवर्क पुन्हा डबल करा बरोबर तर मग आता आपण इथेच थांबूया चला तर मग बाय बाय नमस्ते